आता पहिलं मंत्रिमंडळ विस्तार झाला ना, येईल ना, आपल्याकडे खूप चांगल्या महिला आहेत, नक्की येतील. यू टू बी पॉझिटिव्ह. पुणे दौरे येण्याचा पुणे दौरे याच्या व्यतिरिक्त काय मनसेचे कार्यक्रम वगैरे आहे? आज मी आमच्या एका पक्षाच्याच गणपती तुमचा आणि किंमत पण तुमच्या सगळ्या टाईपचं एक उद्घाटन करते. म्हणजे ज्याच्यात अगदी 1 रुपया दरात म्हणजे ज्या माणसाला गणपती घ्यायचा आहे त्यांनी त्याच्या इच्छेने काही देणगी द्यायची असं उद्घाटन करते. आणि मग माझा मुलगा आता येऊन गेला तर काय कार्यक्रम भरपूर चालू होतील. सरकार बदलले, खरं तर सरकारकडून आता अपेक्षा भार आहेत, काय तुम्हाला वाटतंय सगळ्या सरकार बदलल्यानंतरच्या परिस्थिती महाराष्ट्रात? आपण बघा, आपण कायम चांगले विचार करावेत की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं पाहिजे. अजून तर काय झालेलं नाही आहे, पण आता होईल, बघू. म्हणजे लोकांचं आहे बघा, लोकांचे रस्ते आता मी तुम्ही जर महाराष्ट्राची हद्द सोडलीत. मला नेहमी पहिलं परवा नितीन गडकरी जेव्हा घरी आले होते साहेब, तेव्हा ते मला बोलले होते की वहिनी आजच तुमचं नाव मी माझ्या भाषणात घेतलं. ते मला ते उलव्याच्या ब्रिजच्या ओपनिंगला आले होते. त्यांना मी एकदा रात्री 12 वाजता फोन करून सांगितलं होतं की अहो जरा मुंबई गोवा रस्त्याकडे बघा किती खड्डे आहेत. तर ते त्यांनी भाषणात उल्लेख केला होता माझा. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाही आहे की महाराष्ट्राची बॉर्डर तुम्ही कुठच्याही साईडनी सोडलीत ना, तुम्ही गुजरातला जा, मध्य प्रदेशला, कर्नाटक, हैदराबाद, सगळीकडचे रस्ते गुळगुळीत आहेत. आपणच का मुद्दामून म्हणजे आपले राजकारणी नाही करत आहेत रस्ते, तेवढे तर नीट करा. किती वर्ष झाली आता, 75 वर्ष झाली आपण साजरी केली. महाराष्ट्र हा देशाला म्हणा ते 40 ते 50% फायनान्स सेंटरला पुरवतो आपला इन्कम टॅक्स, किंवा सगळ्यात मॅक्झिमम पैसे आपण देतो. चांगली तरुण पिढी आलीच पाहिजे, तरुण पिढीकडे नवीन चांगले विचार असतात आणि जुन्या विचारांनी ते चालत नाहीत. त्यांच्याकडे ते भरपूर फिरलेले असतात, त्यांच्या चांगल्या अपेक्षा असतात की त्यांना असं वाटतं की त्यांच्या वयाच्या मुलांना काय हवं आहे ते त्यांना माहिती असतं. आणि मला असं वाटतं 60-70% आता 18 वर्षाची वरची मुलं जी वोटर्स आहेत तर त्यांना जे काय हवं असतं ते माहिती, तरुण पिढीला पटकन कळेल.